सुप हेल्दी फूड कोणामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला लहान बाळ म्हणजे एक वर्षावरील लहान बाळांसाठी पालक राईस किंवा पालकाची दाल खिचडी कशी बनवायची ती मी छान एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. कमी वेळात झटपट होणारी आहे आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात लोह भेटतं, त्यामुळे तुमच्या बाळांनाही नक्की अशी खिचडी देत चला, ते आवडीनं नक्की खातील. चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी मी हे तांदूळ घेतलेला आहे, एक मोठे 2 चमचे आहे, त्यानंतर मोठा 1 चमचा आपलं मूग डाळ घेतलेली आहे, आणि त्याच्यानंतर हे जिरे आहेत, आपल्याला थोडेसे लागेल तेवढे घेणार आहे, हळद आहे, हे तूप घेतलं आहे, फोडणीसाठी तूप वापरायचं आहे, लहान बाळाला देणार आहे त्यामुळे, आणि हे जे आहे पालक, पालक मस्त 1 मोठा चमचा धुऊन चिरून घेतलेला आहे. प्रथम आपण डाळ आणि तांदूळ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आहे 1-2 वेळा. मस्त हे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेलं आहे, त्याचा मस्त चिकट भात होतो. इंद्रायणीची करणी घेतलेली आहे, तुम्ही दुसरंही घेऊ शकता, पण हा जर केला तर मस्त मऊ होतो भात, बाळ आपलं इझिली खाईल. हे बघा असे 2 वेळा तांदूळ मस्त असे धुवून घेतलेले आहेत. चला आपण लगेच आता फोडणी टाकून घ्यायची. हे बघा गॅस चालू करून त्याच्यावरती मी एक छोटा कुकर ठेवून घेतलेला आहे. चला आता फुकलं कुकर आहे तो गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तेल पण घालू शकता, पण लहान बाळासाठी करतोय तर थोडं पौष्टिकच आपण करू, तूप वगैरे घालू. आणि हे थोडंसं वितळून द्यायचं आहे. चला हे तूप घातलेलं जे गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे घालून घ्यायचे, त्यानंतर 1 छोटा मिरचीचा तुकडा घालून घ्यायचा आहे, त्यानंतर ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद आत्ताच घालून घ्यायची आहे, आणि त्यानंतर हे जो आपण चिरलेला पालक आहे तो लगेच घालून घ्यायचा आहे. गॅस थोडं कमीच ठेवायचं आहे, लगेच करपण्याची शक्यता, हळद टाकलेली आहे त्यामुळे आपण एक 30-40 सेकंद छान परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लगेच डाळ आणि जे तांदूळ धुवून घेतलेलं होतं ते लगेच घालून घ्यायचं आहे. मस्त असं सगळं हलवून घ्यायचं आहे, हे पण 1 चांगलं 10-15 सेकंद मस्त असं भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये. चला हे भाजून झालेलं आहे, याच्यामध्ये आपण मगाशी जी छोटी वाटी घेतली होती त्या वाटीने पाणी घालून घ्यायचं आहे. बघा ह्याच वाटीने 3 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे, कारण की एकदम मऊ शिजवायचं आहे, कारण की लहान बाळांना थोडं मऊ असेल तर ते पटकन खातात. चला आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. चला बघा आपण थोडंसंच मीठ टाकून घेऊ आणि लागत असेल तर परत एकदा एक्स्ट्राचं बघून घेऊ आपण. आणि हे छान मिक्स करून घेते मी, बघू शकता खूपच छान झालेलं आहे, कलरही त्याला मस्त आहे. चला गॅस हा मिडियमाचा ठेवून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक मिडियम आचेवरती मस्त अशा 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. बघा दुसरी पण शिट्टी झालेली आहे. आता दुसरी पण शिट्टी झाल्यानंतर जो मिडियम याच्यावरून आपल्याला गॅस लोवरती करायचा आहे आणि मस्त 1-5 ते 7 मिनटं असं शिजू द्यायचं आहे. चला हे 5 मिनटं झालेलं आहे, मंदाच्यावर ठेवलं होतं, आता गॅसचं बर्नर बंद करून घ्यायचं आहे आणि कुकर हा थोडा बाजूला ठेवून थंड करून घ्यायचं आहे. चला कुकर थंड झालेला आहे, आपण उघडून बघूया, मी दाखवते तुम्हाला उघडून. मस्त हे बघू शकता आतमध्ये, मस्त स्मॅश करण्याची पण गरज नाही आहे, छान झालेलं एकदम. आपण डिशमध्ये काढून एका बाउलमध्ये मी काढून घेते येते. अशी थिकनेस झाला पाहिजे, जास्त पातळही नाही पाहिजे आणि थोडे घट्टही नाही पाहिजे, हे परफेक्ट प्रमाण आहे, मी जे सांगितलेलं त्या पद्धतीनेच वापरा, एकदम मस्त होतो, दिसायलाही खूपच मस्त झालेला आहे आणि पौष्टिक असा आहे, पालक वापरलेला आहे. आणि हे करायच्या आधी तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे इन्ग्रेडियंट चेक करत चला, मी व्यवस्थित दिलेले असतात.
चला तुम्ही नक्की करून बघा. पालक दाल खिचडी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर हेल्दी रेसिपीसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर जे बेल आयकॉनची घंटी आहे त्याच्यावरतीही क्लिक करत चला. ज्यावेळी मी पहिल्यांदा रेसिपी टाकत जाईन त्यावेळी पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्ही कोणताही माझा व्हिडिओ मिस करणार नाही. अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीजसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हेल्दी खा, हेल्दी राहा. धन्यवाद.